मित्रांनो परवा एका सबस्क्रायबरचा कॉल आला होता त्यांचा प्रश्न असा होता की कुळ कायद्यातील जमीन खरेदी घ्यावी का हा प्रश्न एवढा छोटा आणि साधा दिसत आहे परंतु वास्तविक पाहता हा एक खूप मोठा आणि विचार करायला लावणार असा प्रश्न आहे कारण ज्यावेळेस आपण कुळ कायद्यामधील जमिनीचा विचार करतो त्यावेळेस त्या जमिनीचे दोन प्रकार असू शकतात पहिला प्रकार म्हणजे कुळाने बत्तीस ग अन्वयती प्रॉपर्टी खरेदी घेतलेली असेल किंवा मग दुसरा प्रकार त्या प्रॉपर्टीच्या सातबारा बारा उतार्यावर इतर हक्कामध्ये कुळाचे नाव लागलेले असेल त्यामुळे आपणही या प्रश्नाचे उत्तर घेत असताना या दोन्ही बाबींचा सविस्तर विचार करणार आहोत आणि तशी माहिती देखील घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला ही सांगेन की मुंबई कुळ वहिवट अधिनियम जो आहे म्हणजेच जो कुळ कायदा आहे त्यातील सर्वच्या सर्व तरतुदी या कुळाच्या बाजूनेच फायद्याच्या अशा आहेत मग आपण ज्यावेळेस एखादी प्रॉपर्टी खरेदी करत असतो त्यावेळेस आपण आपल्या कष्टाचे संपूर्ण पैसे ती प्रॉपर्टी खरेदी घेण्यात लावत असतो तर मग अशी खरेदी करताना कुळ कायद्यामधील जमीन घ्यायची का आता पहिल्या प्रकाराबाबत बोलूयात की ज्या प्रॉपर्टीच्या सात बारा इतर हक्कामध्ये कुळाचे नाव असते बघा एखाद्या सात बारा इतर हक्कामध्ये एखादे नाव असणे याचा अर्थ असा होतो की त्या प्रॉपर्टीमध्ये त्या व्यक्तीला मालकी हक्क नसला तरी देखील काही ना काही हक्क असतो आणि आपण सर्वांना हे माहितीच आहे की जर एखादा संरक्षित कुळ हा कृषक दिनाच्या अगोदर किंवा कृषक दिनापासून म्हणजेच एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नपासून एखादी जमीन कुळ या नात्याने वही वाटत असेल तर त्याला त्या प्रॉपर्टीचे मान्यव खरेदीदार मानले जाते आणि मग अशा कुळाने तहसीलदार यांच्या समोर कुळ कायदा कलम बत्तीस ग अन्वय ती प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी अर्ज केला की तहसीलदार साहेब त्या कुळाला ती प्रॉपर्टी खरेदी करून देतात ही झाली या कायद्यामधील एक तरतूद मग जर समजा अशी इतर अधिकारात कुळाचे नाव असलेली जमीन जर तुम्ही मूळ मालकाकडून खरेदी केली आणि नंतर त्या कुळाने कुळ कायदा कलम बत्तीस ग अन्वय ती प्रॉपर्टी मूळ मालकाकडून खरेदी करण्यासाठी तहसीलदारांना अर्ज दिला आणि ती प्रॉपर्टी तहसीलदार साहेबांनी त्या कुळाला खरेदी करून दिली तर तुम्हाला ती प्रॉपर्टी खरेदी करून देखील तसा मालकी हक्क प्राप्त होणार नाही कारण ती प्रॉपर्टी खरेदी करण्याचा कुळाचा हक्क कुळाने बजावलेला असतो त्यामुळे जर तुम्ही सात बारा उतारावर इतर हक्कामध्ये कुळाचे नाव पाहिले तर दोन गोष्टी पाहणे गरजेचे असते पहिली गोष्ट म्हणजे तो कुळ एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन पासून त्या जमिनीत कुळ या नात्याने वहिवाट करतो आहे का आणि आता त्या जमिनीवर मूळ मालकाची वहिवट आहे का त्या कुळाची वहिवाट आहे आता पुढचा प्रकार आपण पाहूयात की ज्यामध्ये कुळाने बत्तीस ग अन्वये प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे आणि तुम्ही आता त्या करून ती प्रॉपर्टी खरेदी करत आहात तर बघा या प्रकारामध्ये तुम्हाला अत्यंत कमी जोखीम पाहावयास मिळेल कारण जी प्रॉपर्टी कुळाने बत्तीस गन्वये खरेदी केलेली असते त्या कुळाला त्या प्रॉपर्टीमध्ये खरेदीने मालकी हक्क प्राप्त झालेला असतो आणि त्यामुळे त्या खरेदीदार कुळासोबत तुम्ही तसा खरेदीचा व्यवहार करणार असाल तर त्यामध्ये काहीच अडचण तुम्हाला येणार नाही थोडक्यात सांगायचे झाले तर जी प्रॉपर्टी कुळाने बत्तीस गचा आदेश प्राप्त करून मूळ मालकाकडून खरेदी केलेली असते ती प्रॉपर्टी तुम्ही खरेदी घेऊ शकता परंतु प्रॉपर्टी खरेदी देखील काही महत्वाच्या आणि कायदेशीर बाबी लक्षात घेणे आवश्यक राहतील जसे दर, की ती कुळ जमीन खरेदी अगोदर एखादी परवानगी सक्षम अधिकारी यांच्याकडून घेणे आवश्यक आहे का जर काही कारणास्तव ती प्रॉपर्टी वर्ग एक मध्ये रूपांतरण करणे आवश्यक राहील ज्या कुळांनी ती प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे त्याच्या सहहिदारांपैकी कोणाचा त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क हितसंबंध तर संबंध आहे का कारण कधी कधी काय होते की प्रॉपर्टीचे बत्तीस ग एकाच व्यक्तीच्या नावे होत असते परंतु त्या बत्तीस गच्या खरेदीसाठी जे पैसे भरलेले असतात ते पैसे त्या व्यक्तीने एक त्या एकत्र कुटुंबातील मिळकतीमधूनच भरलेले असतात आणि मग अशा प्रॉपर्टीमध्ये त्या खरेदीदाराच्या कुटुंबामधील अन्य हिस्सेदारांचा देखील त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क हितसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जी प्रॉपर्टी बत्तीस ग अन्वय एखाद्या कुळाने खरेदी केलेली असते ती प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकता परंतु ती खरेदी करण्या अगोदर या अगोदर सांगितले प्रमाणे काही कायदेशीर बाबी लक्षात घेणे आवश्यक राहतात आता आणखीन एक असा देखील प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे की जर समजा एखाद्या प्रॉपर्टीवर इतर हक्कात कुळाचे नाव आहे परंतु तो कुळ कोठे आहे किंवा त्याचे वारस कोठे आहेत हे मूळ मालकाला किंवा कोणालाच माहिती नाही आणि मला ती प्रॉपर्टी घ्यायची आहे तर त्याबाबत काय करता येईल तर बघा अशा अनेक प्रॉपर्टीज असतात की ज्यामध्ये कुळ बेपत्ता असतो किंवा त्या कुळाबाबत किंवा त्या कुळाच्या वारसांबाबत कोणालाच काहीच माहिती नसते तर याबाबतीत कायदा अगदी स्पष्ट आहे की तुम्हाला अशी प्रॉपर्टी घेण्याअगोदर त्या जमिनीवरील कुळ तहसीलदार साहेब यांच्यासमोर अर्ज देऊन बेदखल करावे लागेल किंवा ते कुळ नष्ट करून घ्यावे लागेल आणि मगच तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करता येईल आता हे कुळ बेदखल करण्यासाठी किंवा कुळ नष्ट करण्यासाठी तहसीलदार साहेबांपुढे अर्ज कसा दाखल करायचा त्यासोबत कोणकोणते पुरावे जोडायचे याबाबत चॅनेलवर सविस्तर व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत तेव्हा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुळ कायद्यामधील जमीन खरेदी घ्यावी का नाही याबाबत दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनामधून माहिती घेतलेली आहे या बाबतीत तुमचे देखील वैयक्तिक मत काय आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार